नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची लागली चाहूल. यात्रेसह राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची होम मैदानावर तयारी झाली सुरू. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या मोर्चाला माकपचा पाठिंबा. शेतकऱ्यांच्या मोर्चात हजारो कामगार होणार सहभागी. कॉम्रेड आडम मास्तरांनी दिला इशारा. निमा प्रीमियर लीगचे मोठ्या थाटात झाले उद्घाटन. निमा संघटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टरांच्या क्रीडा गुणांना मिळणार वाव. आणि कुमार करजगींच्या अंगलट आली माणुसकी. आसरा दिलेल्यानेच चोरले लाखोंचे दागिने. 10 तासात आरोपी गजाआड. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची चाहूल भक्तांना लागली असून यात्रेची तसेच डिसेंबर अखेर भरणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी होम मैदानावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षांनंतर मोठ्या स्वरूपात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा भरत आहे. या गड्डा यात्रेची तयारी होम मैदानावर दिसून येत आहे. तत्पूर्वी डिसेंबर अखेर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा कृषी विभाग, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार असून त्याची जय्यत तयारी सध्या होम मैदानावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात आला असून मैदानाचे जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने मैदानावर वाढलेले गवत काढण्यात येत आहे. दरम्यान यात्रेमध्ये असणारे करमणुकीचे साहित्य देखील मैदानावर दाखल झाले आहे. यामध्ये टोराटोरा, ब्रेकडान्स आदी साहित्य ट्रकमधून उतरवले जाणार आहे. तत्पूर्वी महापालिकेचे साहित्य या ठिकाणाहून काढण्यात आले. स्वच्छता सपाटीकरण करण्यात येत असल्याने कोरोनाच्या 2 वर्षानंतर भरणाऱ्या गड्डा यात्रेचे स्वरूप दृष्टिक्षेपात येत आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या मोर्चात हजारो कामगार सहभाग नोंदवणार असल्याचे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले. जेव्हा कामगार आणि शेतकरी संकटात येतो तेव्हा मार्क्सवादी पक्ष नेहमी त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतो. कामगारांच्या हितामध्ये कोणी अडसर बनत असेल तर यापूर्वी सीटू आणि माकपने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. सध्या विमानतळ आणि चिमणीची लढाई शिगेला पोहोचली असून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कदापि बंद होऊ देणार नाही असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला. सोमवारी श्री सिद्धेश्वर कारखान्याच्या समर्थनार्थ निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 5,000 कामगारांना घेऊन मोर्चात सहभागी होत असल्याचे आडम यांनी सांगितले. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी कामगारांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहनही आडम यांनी केले. त्या अनुषंगाने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सोलापूर सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी वाचवण्याकरता व बोरामणी विमानतळ चालू करण्याकरता सोमवारी होणाऱ्या मोर्चाबाबत महत्वाची बैठक कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लाखो लोकांना घेऊन आपण रस्त्यावर येऊ, सरकार कसं ऐकणार नाही? मोदी साहेबांना बोलवावं लागेल आपल्याला एवढी ताकद कामगारांच्या मनगटामुळे. म्हणून त्याच्या तयारी करता आज देखील बोलवले. मोबाईलवरून निरोप दिला गेला, काही लोकांना मोबाईल दिला ना. तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे, होम मैदानावर 11:30 वाजेपर्यंत सीटूचे म्हणून 5,000 लोकांना जमा करायचे.
बीड कामगार असेल, यंत्रमाग कामगार असेल, असंघटित कामगार असेल किंवा आपला अपंग कामगार असेल, त्या होम मैदानावर 11:30 म्हणजे उद्या शेतकऱ्यांना वाटेल, सोलापूरमधल्या लिंगायत समाजाला वाटेल, इतर समाजाला वाटेल, सिंधू जसं बोलतो तसं कृतीमध्ये सुद्धा लोक यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड नसीमा शेख, पक्षाचे नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर, कॉम्रेड मोहम्मद हनीफ सातखेड, कॉम्रेड किशोर मेहता, कॉम्रेड आसिफ पठाण आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माकपच्या सचिव मंडळ सदस्य सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख आदी उपस्थित होते. नीमा संघटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या नीमा प्रीमियर लीगचे उद्घाटन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात नेहरू नगर इथल्या मैदानावर करण्यात आले. नीमा संघटनेच्या 75व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नीमा संघटना आयोजित नीमा प्रीमियर लीगचे आयोजन नेहरू नगर इथल्या जय जवान जय किसान सैनिक स्कूलच्या भव्य अशा मैदानावर करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आधार हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड, नीमा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, स्थानिक अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड, सचिव डॉक्टर सचिन बोंगरगे, खजिनदार डॉक्टर नागनाथ जिद्दीमणी, महिला अध्यक्ष डॉक्टर सारिका होमकर, सचिवा डॉक्टर अपर्णा इंगळे, खजिनदार डॉक्टर वैशाली अगवणे, एनपीएल 17 चेअरमन डॉक्टर भीमाशंकर सिंदगी, सचिव डॉक्टर सूर्यकांत धुप्पाधुळे, खजिनदार डॉक्टर आसिफ शेख आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला, त्यानंतर क्रिकेटच्या मैदानाचे पूजन करून नीमा प्रीमियर लीगचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्यांची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मान्यवर डॉक्टर योगेश राठोड यांनी उपस्थित खेळाडू डॉक्टरांना प्रोत्साहित करताना सामने खेळताना आपण सर्वांनी खिलाडू वृत्ती जोपासावी असे आवाहन केले. यावेळी मी एनपीएल 17 जी 17वी एडिशन आहे एनपीएलची, एक क्रीडा महोत्सव जो आहे त्याचा चीफ स्पॉन्सर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या खिलाडू वृत्तीने डॉक्टर्स सगळे जे मिळून येऊन या क्रीडा महोत्सवात भाग घेतात, लॉन टेनिस म्हणा, टेनिस म्हणा किंवा बॅडमिंटन म्हणा किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो गेम आहे त्यांचा जो क्रिकेटचा, क्रिकेटचं जो एडिशन आहे, ज्या खिलाडू वृत्तीने जे भाग घेतात आणि ज्या गोष्टी करतात इथे, आणि सगळ्यांचा जो बॉन्ड हा डेव्हलप झालेला आहे या एनपीएलमुळे, हा वाखाणण्याजोगा आहे. आणि मला असं पर्सनली वाटतं की मी ऑफिशियल निमा मेंबर झाल्यापासून मी याच्यामध्ये भाग घेतल्यापासून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची किती गरज आहे डॉक्टरांच्या लाईफमध्ये. दिस इज ट्रिमेंडस अँड दिस इज व्हेरी नाईस. धन्यवाद. तत्पूर्वी उद्घाटनाप्रसंगी नीमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक टेंभुर्णीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या नीमा प्रीमियर लीगच्या स्थापनेपासूनच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आणि एक दरवर्षी आपण काहीतरी नवीन त्याच्यामध्ये ऍड करत जातो, दरवर्षी एक थीम घेऊन खेळतो. आणि खेळताना हे लक्षात ठेवलेलं असतं की आपण आपल्या व्यवसायात अतिशय व्यस्त आहोत, आपण आपल्या प्रकृतीकडे फारसं लक्ष देत नाही आणि त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. या उद्देशातून आम्ही 10-15 लोकांनी क्रिकेट खेळायची सुरुवात केली होती. त्यावेळेला आमच्याबरोबर काही फार्मासिस्ट, काही MR आणि आम्ही 5-6 लोक अशा लोकांनी मिळून ती सुरुवात केली होती. आणि पाहता पाहता त्याचं स्वरूप एखाद्या क्रीडा महोत्सवासारखं झालेलं आहे. आणि या सगळ्याचं जर मान जो आहे याचा सन्मान जो आहे इतकं करायचा त्या माझ्या निमा शाखेतल्या प्रत्येक सैनिकाला आहे. ही मूळ आयडिया जी होती ती आम्ही खेळत असताना बल्लवाजींची होती. आणि बल्लवाजी शेटजी असल्यामुळं समोर आलेली व्यक्ती किती पटीने वाढते, म्हणजे पैसा नाही पण व्यक्तीसुद्धा. तर सुरुवात जी 8-10 लोकांमधून झाली, आता टीमच 15-18 टीम यायला लागल्यात आपल्याकडे क्रिकेटच्या. आठवड्यातील दर शनिवारी आणि रविवारी हे सामने खेळवले जाणार असून डॉक्टरांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला जाणार आहे. या प्रीमियर लीगमध्ये 16 संघांचा समावेश असून सुमारे 2 महिने चालणाऱ्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाला सन्मानचिन्ह प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याप्रसंगी संघटनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डॉक्टर उपस्थित होते.
सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ सुरू करा अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनाद्वारे स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन आणि सीईओ यांच्याकडे केली आहे. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याकरता 170 MLD क्षमतेच्या उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम थांबवले असल्याचे समजले. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरता अत्यंत महत्वाचा असून तो तातडीने पूर्ण केला पाहिजे. सदरच्या जलवाहिनीचे काम थांबवण्याकरता कोणत्याही न्यायालयाने स्थगिती अथवा सूचना दिलेल्या नसल्याबाबतची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सदरचे काम थांबवण्याची गरज नसताना देखील वेळ काढूपणा कोणत्या कारणासाठी चालू आहे हे स्पष्ट होत नाही. समांतर जलवाहिनीच्या कामास कोणत्याही प्रकारची स्थगिती नसताना काम थांबवणे म्हणजे शहराच्या विकास कामांमध्ये अडथळा आणला जात आहे. जलवाहिनीचे थांबवलेले काम तात्काळ चालू करण्यात यावे तसेच कोणत्या कारणामुळे स्मार्ट सिटी कंपनीने सदरचे काम थांबवले याचा खुलासा होणे गरजेचे आहे. सोलापूर शहरवासियांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असल्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून उजनी समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ चालू करण्यात यावे असे आमदार शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. महापालिकेच्या विविध 8 झोन अंतर्गत उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी एकूण 24 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत नागरिकांकडून प्रत्येकी 150 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी कचरा व्यवस्थापन विभागास सक्त सूचना दिल्यानंतर शहरात सार्वजनिक ठिकाणी अथवा दुकानांसमोर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. दरम्यान उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 24 नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उकारण्यात आला. त्यांच्याकडून एकूण 3,600 रुपये दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली. सर्वांनी शहर स्वच्छतेसाठी योगदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास त्याचबरोबर रस्त्यावरही कचरा दिसून आल्यास त्या परिसरातील दुकानदारांवर व नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक कडक करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी कचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांना दिले होते. त्या विभागातील आरोग्य निरीक्षकांनी त्या परिसरात कचरा आढळून आल्यास संबंधित नागरिक व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले होते. दरम्यान या विभागांतर्गत असलेल्या आरोग्य निरीक्षकांनी महापालिकेच्या विविध 8 झोन अंतर्गत उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी एकूण 24 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. दिनांक 14 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या 24 नागरिकांकडून प्रत्येकी 150 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. या दिवशी एकूण 3,600 रुपये दंड वसूल करण्यात आला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ घेऊन जिव्हाळ्याने विचारपूस करणारा एकमेव नेता पाहिल्याची भावना काँग्रेसचे डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड यांनी भारत जोडो यात्रेतील अनोख्या भेटीबाबत व्यक्त केली. सध्या देशामध्ये काँग्रेसचे वारे वाहताना दिसत आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे विराट स्वरूप सर्वत्र पाहावयास मिळत असून याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी कार्यकर्ते आसुसलेले दिसत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांना राजस्थान कोटा येथे भेटण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर काँग्रेसचे डी ब्लॉक अध्यक्ष सर्व कार्यक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवत पक्षाचा झेंडा दबदबा कायम ठेवणारे देवीदास गायकवाड, कुणाल गायकवाड, संतोष वाघमारे यांना राजस्थान कोटा येथे खास आमंत्रित केले होते. या पदयात्रेत देवीदास गायकवाड, कुणाल गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान युवा नेते कुणाल गायकवाड यांनी सोलापूरची खास ओळख असणाऱ्या सुती दोऱ्यापासून हाताने विणकाम करून तयार केलेला राहुल गांधी यांचा पोर्ट्रेट फोटो भेट दिला. तसेच देवीदास गायकवाड यांनी देखील खासदार राहुल गांधी यांची भेट घेत कैकाडी समाजातील आणि रेल्वे झोपडपट्टीचे अनेक प्रश्न मांडले. या प्रश्नांची गंभीर दखल घेत राहुल गांधी यांनी तात्काळ आमदार प्रणिती शिंदे यांना याबाबत सूचना देताना येणाऱ्या अधिवेशनात विधिमंडळामध्ये हे प्रश्न तारांकित करून मांडण्यास सांगितले. या अनोख्या भेटीबाबत देवीदास गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ घेऊन जिव्हाळ्याने विचारपूस करणारा एकमेव नेता पाहिल्याची भावना व्यक्त केली. भारत जोडो यात्रेनिमित्ताने आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरतील काही मोजक्या लोकांना निमंत्रित केलं असताना राजस्थान येथील कोटा ह्या ठिकाणी जी भारत जोडो यात्रा चालू होती त्या ठिकाणी राहुल गांधी यांच्याशी प्रणिती शिंदे यांनी आमचं भेट घालून दिलं. त्यावेळेस त्या ठिकाणी आमची समस्या जी आहे ते त्यांना मांडलं
त्यापैकी म्हटलं तर 22 नंबर प्रभागातील कैकाडी समाज हा फार मोठा आहे, त्यांच्यावरील जे क्षेत्रीय बंधन आहे ते हटवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केलं। तसेच तेथील 2 नंबर झोपडपट्टी चांदतारा मस्जिद या ठिकाणचा जो झोपडपट्टी वसाहत निर्माण झालेली ते रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळं त्यांना तिथून हटवण्याचं काम या प्रशासन सध्या जे आहे ते करत असल्यामुळं तेही समस्या त्यांना सांगितलं, त्या निवांतपणे त्यांनी ऐकून घेतलं आणि ते पॉझिटिव्ह या हिशोबाने आमच्याशी बोललं। आणि तसेच प्रणिताईंना त्यांना लगेच त्यांना तिथं बोलावून त्यांना सांगितलं की आपल्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये क्षेत्रीय बंधन आणि झोपडपट्टीविषयी विषय मांडा म्हणून असं ताईंना त्यांनी सक्त इन्स्ट्रक्शन दिलं। त्यामुळं राहुल गांधी यांचं मी अतिशय आभारी आहे, कारण असा व्यक्ती मी आयुष्यातनं पहिल्यांदा बघितलं की जेणेकरून गोर गरीब असू द्या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तींना जवळ करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी ताबडतोब करतात। त्यामुळं मला राहुल गांधी यांचा यांच्यावर मला फार अभिमान आहे। ह्यापुढे देखील राहुल गांधी देशासाठी असे चांगले काम करतील आणि देशाचा प्रगती पथावर नेतील हीच माझी त्यांच्या ह्या भेटीगाठी मला दिसून आलं। एकंदरीत या भारत जोडो यात्रेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राहुल गांधींना याची देही याची डोळा भेटण्याची पाहण्याची आणि बोलण्याची सुवर्ण संधी मिळत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वसंत विहार, यशनगर भाग 2 तसेच बाळे परिसर या भागातून नव्याने होणारे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे ट्रॅकचा मार्ग जाणार असल्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे। सोलापूर शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वसंत विहार, यशनगर भाग 2 तसेच बाळे परिसर या भागातून नव्याने होणारे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे ट्रॅकचा मार्ग जाणार आहे, त्यामुळे त्याबाबतीत रेल्वे मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर या भागातील नागरिकांची झोप उडाली आहे। आपल्या कष्टाचे बनलेले घर आता पडणार या भीतीने लोकांची रात्रीची झोप उडाल्याने अनेक जण घाबरलेल्या भयभीत अवस्थेत आहेत। या लोकांच्या मनात निर्माण झालेले संभ्रम आणि शंका दूर करण्यासाठी रविवारी वसंत विहार इथल्या गार्डनमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत आमदार विजयकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, किरण पवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार देशमुख आणि उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी रेल्वे मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाची बैठक लावून यावर काही तोडगा निघतो का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कुमार करसगी यांना माणुसकी अंगलट आली असून आसरा दिलेल्यानेच लाखोंचे दागिने चोरल्यानंतर 10 तासात आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे। शहरातील उद्योगपती कुमार शंकर करसगी यांनी माणुसकीच्या भावनेतून खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीला आसरा दिला, पण त्यानेच करसगीचे दागिने चोरून नेले। शहर गुन्हे शाखेने 10 तासांच्या आत चोरट्याला गजाआड करत मुद्देमाल हस्तगत केला। विशेष म्हणजे चोरट्याने चोरलेले दागिने कोल्हापुरातील लॉजमध्ये ठेवल्याचे तपासात समोर आले। रविकुमार उर्फ रमेश कुमार ऍब्लेसप्पा कुर्बा राहणार रायचूर कर्नाटक असे गजाआड केलेल्या चोरट्याचे नाव आहे। रविकुमार हा करसगी यांच्याजवळ माळी म्हणून काम करत होता। साधारण 1 महिन्यापूर्वी तो येथे कामास आला होता। 29 नोव्हेंबर रोजी त्याने करसगी यांच्या घरातील 4 तोळे वजनाचे 3 अंगठ्या व 5 तोळे वजनाचे लिंग असा 4.5 लाखांचा ऐवज चोरून नेला। त्यानंतर तो मुंबई पुणे व्हाया कोल्हापुरात वास्तव्यास गेला होता। तेथे दागिने ठेवून तो पुन्हा सोलापुरात आला। शहर गुन्हे शाखेने त्यास ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्हा कबूल केला अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली। विद्यासागर मोठे, त्यानंतर एके संजय पटेल आणि त्यांच्या टीमने त्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर विदिन 10 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्याने गुन्ह्याची कबुली दिली, मात्र त्यांनी हे जे काही दागिने वगैरे होते हा इथून चोरी केल्यानंतर कोल्हापूरला एका हॉटेलला राहिला होता आणि हॉटेलमध्ये त्याची ती रूमवरती ते दागिने आहेत असं त्यांनी सांगितलं। मग त्याप्रमाणे मग त्याच्या पथकाने तिथे जाऊन ते दागिने रिकवर केले। टोटल याच्यामध्ये 4 तोळ्याच्या 3 अंगठ्या होत्या आणि एक सोन्याचं लिंग असलेलं एक 5 तोळ्याचा एक दागिना होता। असे टोटल 9 तोळे याच्यामध्ये दागिने चोरीस गेले होते। ते संपूर्ण दागिने
येथे संदीप पाटील आणि त्यांचे जे तपास पथकातील कर्मचारी आहेत, विद्यासागर मोहिते असेल, वाळके वाळके तोगे या सर्वांनी ते रिकॉर्ड केलेलं आहे आणि तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सध्या आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये सोलापूर. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने, उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, श्रीकांत पवार, विजयकुमार वाळके, राहुल तोगे, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, सतीश काटे, प्रकाश गायकवाड व वसीम शेख यांनी केली. हिंगोली येथे पाकिस्तानी ध्वज आणि पाकिस्तानी मंत्री यांचा फोटो जाळून हिंगोली भाजपातर्फे उग्र निदर्शने करण्यात आली. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत गलिच्छ शब्दांचा वापर केला आहे. पाकड्याच्या या टीकेचा निषेध करून व पाकिस्तानचा ध्वज जाळून आज सर्व देशभरात भारतीय जनता पार्टीतर्फे सकाळी 10:30 तीव्र निदर्शने करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी हिंगोलीच्या वतीने उग्र स्वरूपाचे निदर्शन, पाकचा झेंडा व बिलावल यांचा फोटो जाळत नेमका पत्ता कडवा हे पाकिस्तान अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळेस भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण साकळेसर, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, भाजपा सरचिटणीस संदीप वाकडे, माजी नगरसेवक उमेश गुट्ठे, माजी नगरसेवक गणेश बांगर, सुभाष लंदिया, खरेदी विक्री संघाचे उमेश नागरे, के शिंदे, संजय खंडेलवाल, नारायण खेडकर, संतोष टेकाळे, शशिकांत वडकुते, मनोज शर्मा, श्याम खंडेलवाल, बाबा घुगे, सरपंच प्रवीण जाधव, संजय मांडगे, आशिष जयस्वाल, रजनीश पुरोहित, रितेश शहाणे, बाळासाहेब नाईक, प्रीतम सरकटे, कैलास खजुरले, गुड्डू देवकते, राजेश गोटे, माणिक लोडे, विजय धाकतोडे, राहुल मेने, जय घोडे, आशिष शर्मा, सुनील माने, सुमंत सवनेकर, ऋषिकेश शहाणे, हनुमंत कऱ्हाळे, अमोल देशमुख, सचिन शिंदे, गोविंद कऱ्हाळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्या प्रमाणात आमच्या देशाचे विश्वगुरु माननीय नरेंद्र मोदीजींनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये सगळ्या देशाची काय परिस्थिती ती सांगितली. वास्तविक पाहता पाकिस्तानमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे आणि संयुक्त राष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी खराब होत असताना त्यांना मिरची झोंबली आणि त्यांनी बाहेर येऊन प्रेस घेतली आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात कसाई म्हणून, गुजरातचा कसाई म्हणून अशा प्रकारची निंदा केली. मला पाकिस्तानला सांगायचं, आज जगामध्ये जर नीती आदर कोणाच्या वापरत असतील सर्व जग ते माननीय मोदी साहेबांचे वापरते. आपण बघितलं पाहिजे आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती काय, आपण अतिरेक्याला थाळा देता, आपण जे काही काम करता ते चुकीचं आहे, आपला देश डबघाईला आला आहे. अशा परिस्थितीमध्ये जो जगाला वाचवण्याचं काम करतोय, आपल्याला माहीत असेल की करोनामध्ये जगाला पूर्ण करोनापूर्व लस पुरवण्याचे काम कोणी केलं असेल ते मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून G20 अध्यक्षपद हे भारताला मिळाले ते त्यांच्या डोळ्यामध्ये सलत आहे आणि म्हणून काहीतरी आपल्याला या देशाच्या पंतप्रधानाच्या विरुद्ध बोलायचं आणि म्हणून आपणा एक स्थिती त्या ठिकाणी त्यांनी केली आणि म्हणून आज देशातल्या सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष तर निषेध करायलो बिलावल भुट्टो जरदारीचा, परंतु मला या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या मार्फत विनंती करायची की या अशा प्रकारे आपल्या महान पंतप्रधानाचा जर कोणी देश द्वेष करत असेल, त्या देशातला एखादा नेता त्यांचा द्वेष करत असेल, त्यांच्या विरुद्ध चुकीचं वक्तव्य करत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे. सगळ्या देशातून जगातून निषेध होत आहे. भारताने रस्त्यावर उतरून त्या बिलावल भुट्टोला दाखवून दिलं पाहिजे की तू काही खरं नाही, मोदी आहे तर सगळं जग आहे, अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी आपण दिली पाहिजे. मोदी आहे तो जग आहे अशा प्रकारचं काम या देशात त्यांनी करून दाखवले आणि संयुक्त परिषदेमध्ये, संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये त्यांनी दाखवून दिलं की भारत एक चांगल्या प्रकारच्या नीतीया एवढा अमलत ते 130 कोटीचा देश आपला एक उच्चांक गाठलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डबघाईला आलेला पाकिस्तान त्याला काही सुधरत नाही आणि म्हणून एक आपला प्रगतशील देशाच्या विरोधात काहीतरी पंतप्रधानांच्या बोलायचं अशा प्रकारच्या बोलण्याचा आम्ही भारतीय जनता तर्फे निषेध करतो आणि त्या बिलावल भुट्टोचा जाहीर निषेध करून या ठिकाणी पाकिस्तानला सांगू इच्छितो की तुम्ही तुमची जागा पहा, तुम्हाला तुमचा देश सुधारण्याचं काम करा, दुसऱ्यावर तुम्ही भेट चिखल भेट करू नका. एवढंच या निमित्ताने पाकिस्तानला आपल्या मार्फत मी जाहीर आवाहन करतो, थांबतो. जय जवान.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य श्री अश्लेष मोरे निवडून आल्याबद्दल भारत विद्यालय व्यापारी संकुल मधील व्यापाऱ्यांकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य आश्लेष मोरे निवडून आल्याबद्दल भारत विद्यालय व्यापारी संकुलमधील व्यापाऱ्यांकडून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळेस कार्यक्रम अध्यक्ष माजी सभापती विलास राजोळे, प्रमुख पाहुणे नितीन होळे, डॉक्टर नरवाडे, डॉक्टर अनिकेत इनामदार, बालाजी मोरे, प्रमोद इंगळे हे होते. यावेळेस व्यापारी सागर पुजारी, डॉक्टर निलगार, बाबा साळुंखे, सचिन माशाळकर आदी व्यापारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नागपूर येथे आयोजित केले आहे. भटक्या विमुक्त अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ भगवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री अतुल सावे, माननीय खासदार डॉ विकासजी महात्मे, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, भिकोजीदादा विधाते, विश्वास पाठक, अतुल वझे, रामेश्वर नाईक हे उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर विचार विनिमय होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी, तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी भटक्या विमुक्तांचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात भटक्या विमुक्त आघाडीच्या संपूर्ण राज्यातून महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधील सायखेडा एक्सप्रेस संस्कृती वऱ्हाड हिला राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ती स्पर्धेनिमित्त बाहेर असल्यामुळे तिचे वडील गजानन वऱ्हाड यांनी पुरस्कार स्वीकारला. सध्याच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. पुस्तक वाचण्याची सवय ही प्रगतीचे लक्षण आहे. कोणत्याही विषयाचे अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तक वाचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वृषालीताई विजय पाटील निलंगेकर यांनी केले. सध्याच्या डिजिटल युगात वाचनाची संस्कृती लोप पावत आहे. पुस्तक वाचण्याची सवय ही प्रगतीचे लक्षण आहे. कोणत्याही विषयाचे अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तक वाचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वृषालीताई विजय पाटील निलंगेकर यांनी केले. निलंगा येथे महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वृषालीताई पाटील निलंगेकर, प्राचार्य डॉ सिद्धेश्वर पाटील, प्राचार्य डॉ माधव कोलपुके, प्राचार्य दिलीप धुमाळ, गौतमी पाटील निलंगेकर, पृथ्वीराज पाटील निलंगेकर, पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉ गजेंद्र तरंगे आदी मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉ गजेंद्र तरंगे लिखित ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयाच्या बेसिक ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर बॉन्डिंग अँड स्टिरिओ केमिस्ट्री, ऑर्गॅनिक फंक्शनल ग्रुप्स व ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम या 3 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात प्राध्यापक डॉ गजेंद्र तरंगे यांनी पुस्तक लेखनाची भूमिका स्पष्ट केली. विजय पाटील निलंगेकर म्हणाले, प्राध्यापक तरंगे लिखित केमिस्ट्रीची 3 पुस्तके विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी उपयुक्त आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो असे सांगून त्यांनी लेखक व प्रकाशक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळेस प्राचार्य डॉ सिद्धेश्वर पाटील, प्राचार्य दिलीप धुमाळ यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ ज्ञानेश्वर चौधरी, प्राध्यापक डॉ नरेश पिनमकर यांनी केले. आभार प्राध्यापक सुनील गरड यांनी मानले. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या सभोवतीचे उर्वरित अतिक्रमण काढून घेण्याबाबत
सूचना देण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यावर जमावाने दगडफेक केली. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या सभोवतीचे उर्वरित अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना देण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यावर जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळेस पोलिसांची गाडीही फोडण्यात आली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरातील 195 अतिक्रमणे शुक्रवारी महसूल नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली. सायंकाळी उशिरापर्यंत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. दरम्यान शनिवारी तलावाच्या दुसऱ्या बाजूला असलेली 30 जास्त अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी दुपारी 1 सुमारास पालिकेचे कर्मचारी बाळू बांगर, पंडित मस्के, रवी दरक, माधव सुकटे, दिनेश वर्मा, सुनील देवकर यांच्यासह पोलिसांचे पथक त्या भागात गेले. यावेळेस पालिकेचे कर्मचारी पंडित मस्के यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या. याच वेळेस जमाव पालिका व पोलीस पथकाच्या समोर आला. या जमावाने अचानक पथकावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये पालिका कर्मचारी मस्के यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या वाहनांच्या काचाही फुटल्या. बातमीचे कव्हरेज करण्यासाठी गेलेले पत्रकार ज्ञानेश्वर लोंढे हे देखील या दगडफेकीमध्ये जखमी झाले आहेत. तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कछवे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची लागली चाहूल. यात्रेसह राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची होम मैदानावर तयारी झाली सुरू. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या मोर्चाला माकपचा पाठिंबा. शेतकऱ्यांच्या मोर्चात हजारो कामगार होणार सहभागी. कॉम्रेड आडम मास्तरांनी दिला इशारा. निमा प्रीमियर लीगचे मोठ्या थाटात झाले उद्घाटन. निमा संघटनेच्या 75 वर्धापन दिनानिमित्त डॉक्टरांच्या क्रीडा गुणांना मिळणार वाव. आणि कुमार करजगींच्या अंगलट आली माणुसकी. आसरा दिलेल्यानेच चोरले लाखोंचे दागिने. 10 आरोपी गजाआड. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.